रात्री अकरा वाजता रचित आपल्या रेशन दुकानातून परतला आणि पत्नी सुगंधाला जेवण बनवायला सांगू लागला सुगंधालाही खूप भूक लागली होती त्यामुळे ती पटकन जेवू लागली तिच्या सासू कामिनीजी आधी जेवण करून आल्या होत्या आणि त्यांच्या खोलीत जाऊन पडल्या होत्या सुगंधाने जेवण दिले रचितने पहिला चावा घेताच भाकरी उचलून तिच्या चेहऱ्यावर फेकली आणि म्हणाला तुम्हाला कसली थंड भाकरी खायला घालते आहेस मी एवढं काम करतो म्हणून माझ्या नशिबात फक्त थंड भाकरी आहे का सुगंधा दचकली आणि म्हणाली की मी ही भाकरी फक्त दहा मिनटापूर्वी बनवली होती तुम्हाला यायला उशीर होतो हे मला चांगलं माहीत आहे म्हणूनच मी तुमची भाकरी उशिरा बनवते रचित रागाने उकळत म्हणाला मी जेवायला बसतो तेव्हा मला प्रत्येक भाकरी गरम हवी असते सुगंधा हळूच म्हणाले ठीक आहे आता भाकरी तयार आहे ती खा उद्यापासून गरम भाकरी देईन हे एकताच रचितने उठून सुगंधाचे केस पकडले आणि तिच्या डोक्याला धरून भिंतीला आपटले भिंतीवर रक्ताचा एक प्रवाह वाहत होता आणि सुगंधा वेदना आणि अपमानाने किंचाळली लग्न होऊन फक्त दहा दिवस झाले होते आणि पतीला असे पाहून तिला धक्काच बसला आता तिला नवऱ्याच्या नावाचीच भीती वाटू लागली रचित जेवण न करता आपल्या खोलीत गेला आता तर सुगंधाचीही भूक कमी झाली होती ती अन्न गोळा करून रडत तिच्या खोलीत आली तिला पाहताच रचित एखाद्या पशुसारखा तिच्यावर तुटून पडला त्याला राग आला होता पण तरीही तो त्याला पाहिजे ते करण्यापासून मागे हटत नव्हता सुगंधाने हे रचितचे नवीन रूप पाहिले होते आणि आता हे झाले होते माहेरच्या कुटुंबात फक्त तिची विधवा वृद्ध आई होती आणि ती सुद्धा तिच्या आजीच्या घरी राहत होती त्यामुळे तिच्या माहेरच्या घरातून मदत मिळण्याची आशा नव्हती ती लहान असतानाच तिच्या वडिलांचे निधन झाले होते आणि तेव्हापासून आई आणि मुलगी दोघेही आपल्या आजी आजोबांच्या घरी राहत होते हे लग्न मोठ्या कष्टाने ठरले होते त्यामुळे निरोपाच्या वेळी सर्वांनी तिला सांगितले होते की घरी काहीही झाले तरी तिने घरी परत यायचे नाही रोज नवरा आणि सासूचा अत्याचार सहन करून सुगंधा तुटायला लागली पण या सगळ्यातून तिला काही मार्ग दिसत नव्हता दरम्यान तिच्या आईचेही निधन झाले तिच्या आयुष्यातील एकच चांगली गोष्ट होती की सुगंधाने अजून तिचं शिक्षण सोडलं नव्हतं किंवा तिच्या सासरच्यांनी तिला शिक्षण सोडायला सांगितले नव्हते सुगंधाला शिक्षण घेऊन नोकरी मिळाली तर ती काहीतरी करेल असे त्या लोकांना वाटत होते त्यामुळे घरामध्ये चांगली रक्कम येईल त्यामुळे त्यांचा शिक्षणावर आक्षेप नव्हता काही वेळातच सुगंधाने पी एच डी पदवी मिळवली होती पण तिची घरची परिस्थिती पाहण्यासारखी नव्हती एके दिवशी बाहेर मुसळधार पाऊस पडत होता रचीच्या दुकानात पाणी भरले होते त्यामुळे तो दुकान बंद करून लवकर घरी आला घरी येताच त्याने सुगंधाला पकोडे बनवण्याची विनंती केली सुगंध पकोडे बनवायला किचनमध्ये गेली आणि तिने पटकन गरम पकोडे आणून रचित समोर ठेवले रचितने एक उचलून खाल्ल्याबरोबर गरमागरम पकोड्याने त्याचे तोंड भाजलं तो चिडला आणि म्हणाला तू मला असे गरम पकोडे खायला देऊन माझा चेहरा जाळायचा आहे का तुझी इच्छा आहे का की मी मरावे आणि तू शांतपणे जगावे थांब आज मी तुला चांगला धडा शिकवीन तुला मला त्रास देण्यात मजा येते नाही का असे म्हणत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली सुगंध रडत राहिली आणि विनवणी करत राहिली पण त्याने तिला सोडले नाही एकदा जेव्हा त्याने तिला जोरात ढकलले तेव्हा ती जमिनीवर पडली आणि तिच्या कोपऱ्याला गंभीर दुखापत झाली ती वेदनेने ओरडली पण तरीही रचितचा राग कमी झाला नाही आणि तो थकून जाईपर्यंत तिला मारहाण करत राहिला त्याच्यासोबत कामिनीजी आनंदाने सोप्यावर बसून हे संपूर्ण दृश्य पाहत होत्या जणू काही टीव्हीवर ॲक्शन फिल्म चालू आहे तिने एकदाही आपल्या मुलाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तिच्या सुनेच्या अश्रूचा तिच्यावर काही परिणाम झाला नाही उलट ती आपल्या मुलाला आणखीनच प्रोत्साहन देत होती की तिला जास्त मारून तिचे मन दिवसेदिवस बिघडत चालले आहे रचित तिला मारहाण करून त्याच्या खोलीत गेला कामिनीही तिच्या खोलीत गेल्या बऱ्याच वेळ ती अशीच जमिनीवर पडून होती पण जेव्हा तिने उठण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या शरीरात भयंकर वेदना जाणवल्या जेवणाची वेळ झाली तेव्हा कामिनीजी तिच्या जवळ आल्या आणि तिला थोपटले आणि म्हणाल्या उठा महाराणी ऊट आणि स्वयंपाक कर पण सुगंधाला हालचालही करता येत नव्हती वेदनांमुळे ती बेशुद्ध झाली होती तेव्हा कामिनीजी घाबरल्या आणि त्यांनी आपल्या मुलाला बोलावले रचितने तिला तात्काळ रुग्णालयात नेले हॉस्पिटलमध्ये तिने सर्वांना सांगितले की पायऱ्यांवरून खाली पडली होती तेथे तिच्यावर उपचार सुरू झाले डॉक्टरांनी सांगितले की तिच्या हाताला प्लास्टर करावे लागेल तिची हाडे मोडली आहेत डॉक्टरांनी तिला दोन महिने प्लास्टर ठेवण्यास सांगितले त्यामुळे सुगंधाला घरची कामे करण्यात अडचण येऊ लागली आता सासूला सग सगळी कामं करायला लावली होती पण तरीही सुगंधाला शक्य तितकी कामं करायला लावली काही वेळातच दोन महिने निघून गेले दुसऱ्या दिवशी सुगंधाला डॉक्टरकडे जायचे होते पण हाताला काही लागण्याची तिला खूप भीती वाटत होती इकडे रचितही खूप अस्वस्थ होता रात्री त्याला झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला त्याला जाग येताच तो आईच्या खोलीत गेला आणि म्हणाला आई मला खूप भीती वाटत आहे सुगंधा बरी झाली नाही तर तिचा हात तुटला असेल की काय अशी चर्चा सुरू असताना सुगंध ही उठून हॉलमध्ये आली दोघांचे बोलणे ऐकून तिची पावले तिथेच थांबली तिची सासू हसत म्हणाली बेटा सुनेचा हात मोडला तर तिला सरकारी नोकरी मिळेल तुला आठवत असेल की शर्माजी यांच्या मुलीला ऐकण्यात काही समस्या होती आणि तिला अपंग कोट्यातून लगेच नोकरी मिळाली त्याचप्रमाणे तिच्या तुटलेल्या हातामागे एक चांगली गोष्ट असू शकते हात तुटल्यामुळे नोकरी मिळाली तर सुनही घरची मोलकरीन होईल आणि बाहेरून पैसेही कमावेल आई आणि मुलाचं नियोजन ऐकून सुनेने त्यांना धडा शिकवण्यासाठी मनात वेगळाच वे ताकला होता सगळ्यात आधी तिचा हात कसा आहे हे जाणून घेण्यासाठी डॉक्टरकडे जावे लागले ती येऊन शांतपणे तिच्या खोलीत बसली थोड्या वेळाने रचित रूममध्ये आला आणि म्हणाला लवकर तयार हो लक्षात ठेव तुला डॉक्टरांकडे जावे लागेल सुगंधाने होकारार्थी मान हलवली आणि थोड्याच वेळात ती तयार होऊन बाहेर आली तिचा नवरा डॉक्टरकडे घेऊन गेला प्लास्टर काढल्यावर लक्षात आले की तिचा हात थोडा वाकडा झाला आहे आणि आता आयुष्यभर हात असाच राहणार आहे हे ऐकून सुगंधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले पण रचित मनातून खूप खुश झाला वरवर तो तिला धीर देत होता पण सुगंधाला चांगलंच माहित होतं की हा निव्वळ भ्रम आहे रचित घरी आला आणि त्यानंतर तो दुकानात गेला सुगंधा कितीतरी वेळ खोल विचारात मग्न राहिली अपेक्षेप्रमाणे काही दिवसांनी रचितने वेगवेगळे फॉर्म आणून भरायला सुरुवात केली सुगंधानेही त्याला सर्व मुकाट्याने दिले रचित तिची खुशामत करायचा आणि म्हणायचा की मी खूप मोठी चूक केली आहे पण आता मला तुला तुझी स्वप्ने पूर्ण करायची आहेत सुगंधाने नुसतेच चचून त्याला मिठी मारली पण तिला काय करायचे आहे हे तिला आतून कळत होते सहा महिन्यात सुगंधाला दिव्यांगकोटा कोटा येथील कॉलेजमध्ये गेस्ट प्रोफेसरची नोकरी मिळाली सुगंधाच्या आनंदाला सीमा नव्हती तिला दरमहा पन्नास हजार रुपये पगार मिळणार होता घरातले सगळे तिच्यावर खूप खुश होते तिची आरती करताना सासू म्हणाले सुनबाई आता आम्हाला काही टेन्शन नाही आमचे गृहकर्जही सहजपणे चुकते होईल सुगंधा फक्त उपासाने हसली सुगंधाचं कॉलेज थोडं लांब होतं ट्रेनने तिथे पोचायला चार तास लागले आता प्रवासातच आठ तास लागायला लागले ती सकाळी चार वाजता उठायची जेवण वगैरे बनवायची आणि सात वाजता कॉलेजला निघायची आणि नंतर कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी सातला घरी परतायची त्यावर कधी ट्रेन लेट व्हायची तर कधी घरी पोचेपर्यंत आठ नऊ वाजलेले असायचे त्यानंतर पुन्हा रात्रीचे जेवण बनवायचे होते सर्व काम पूर्ण झाले तोपर्यंत रात्रीचे बारा वाजलेले असायचे सुगंध हळू आवाजात बाई लावू म्हणू लागल्यावर सासूबाई म्हणाल्या घरात काय काम आहे घरी आल्यावर नुसतं अंतरूणावर पडून राहणार का सुगंधाला याचं खूप वाईट वाटलं पण तरीही ती काही बोलली नाही तिला प्रवासात अडचण येत होती म्हणून तिने तिच्या पतीला विचारले की आपण तिथे कुठेतरी खोली का शोधत नाही तुमचे किराणा दुकान आहे तुम्ही तिथेही दुकान चालवू शकता बरोबर यावर रचित संतापला आणि म्हणाला की आम्ही घर सोडून कुठेही जाणार नाही सुगंधाने पुढे वाद घातला नाही महिन्यामागून महिना ती कसा तरी कठीण काळ सहन करत होती पहिला पगार मिळताच सासूबाईंनी तिच्याकडे हात पुढे केला अद्याप पैसे खात्यात आले नसल्याचे सांगत सुगंधाने बहाण्या केला दुसऱ्या दिवशीची सकाळ रविवार होता दारावरची बेल वाजली तेव्हा सुगंधा घरीच होती सासूबाईंनी जाऊन दरवाजा उघडला तर समोर पोलीस उभा होता पोलिसांना पाहून कामिनीला आश्चर्य वाटले पोलीस आत आले आणि म्हणाले आम्ही तुम्हाला आणि तुमच्या मुलाला कौटुंबिक हिंसाचाराच्या गुन्ह्यात अटक करायला आलो आहोत तुम्हाला काही चुकीची माहिती मिळाली असेल इथे असे काही घडले नाही सुगंध तूच सांग आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो सुगंधाने हात दाखवत म्हणाली हे तुमच्या प्रेमाचे फळ आहे अजून काही पुरावा हवा का तोपर्यंत रचितही खोलीतून बाहेर आला होता हे सर्व पाहून त्याला राग आला आणि म्हणाला हे सर्व काय आहे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मी तुला साथ दिली तुझे शिक्षण पूर्ण केले चांगली नोकरी मिळाली आणि आज तू आम्हाला रंग दाखवत आहेस सुगंधा काहीच बोलली नाही फक्त तिचा मोबाईल काढला आणि एक व्हिडिओ प्ले केला ज्यात रचित सुगंधाला वेड्यासारखा मारत होता त्यानंतर तिने आणखी एक व्हिडिओ प्ले केला ज्यामध्ये आई आणि मुलगा दोघेही एकत्र बोलत होते की सुनेचा हात तुटला तरी तिला अपंग कोट्यातून सरकारी नोकरी मिळेल तो व्हिडिओ पाहिल्यानंतर रचित आणि कामिनीजींचे मस्तक नतमस्तक झाले पोलिसांनी दोघांनाही अटक केली सुगंधानेही तिचं सामान बांधलं कारण तिने कॉलेजजवळ एक छोटी खुली भाड्याने घेतली होती आता तिला एक प्रकारची नोकरी लागली होती दर महिन्याला तिच्या खात्यात पैसे येत होते आणि ती स्वावलंबी होऊन तिची स्वप्ने पूर्ण करत होती त्यामुळे तिला या लोकांसोबत गुदमरून जीवन जगण्याची गरज नव्हती त्यामुळे सुगंधाने आई आणि मुलाला दोघांनाही चांगलाच धडा शिकवला होता आज तिने आपल्या सर्व वेदना अश्रू आणि अपमानाचा बदला घेतला होता मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत